अतिशय गरीब परिस्थितीतली ही बाई आहे एक दिवसाचं बाळ आहे साहेब तिचं आणि सकाळी आठ ते नऊ वाजता डॉक्टर मासुमा मर्चंट यांनी त्यांना सकाळी इंजेक्शन सांगितली नातेवाईकांना सांगितलं तिला व्हेंटिलेटरवर टाकायचंय आणि तिला व्हेंटिलेटरवर पाठवत असताना नंतर डिक्लेअर केलं की तिची डेथ झाली पायदुनी पोलीस स्टेशननी ही तक्रार घेतली नाही मला माहितीये फॉरेन्सिकचा रिपोर्ट येईपर्यंत आपण त्यांच्यावर कारवाई करू शकत नाही पण एफ आर आय घ्यायला कुठली हरकत होती महिला जिची डिलिव्हरी होते सी सेक्शन नऊ सहा दोन हजार तेवीस आठ वाजता साहेब तिचं कुठलंही नवऱ्याचं कन्सर्न न घेता सी सेक्शन केलं गेलं त्याच्यानंतर तिला तिचा अधिकार आहे की तिने जन्म दिलेलं बाळ हे मुलगा आहे की मुलगी आहे हे तिला सांगितलं नाही मूल कुठे आहे हेही सांगितलं नाही त्या बाळाची चौकशी केल्यानंतर डॉक्टर सना नावाची जी त्या हॉस्पिटलमधली डॉक्टर आहे तिने सांगितलं हे बाळ गेलेलं आहे नंतर त्याच हॉस्पिटलमध्ये डॉक्टर फैजान बोहरा ह्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितलं डॉक्टर सणाकडे लक्ष देऊ नका वैद्यकीय क्षेत्रामध्ये अशा पद्धतीनं डॉक्टर एकमेकांवर कमेंट करतात ही अतिशय गंभीर बाब आहे आणि त्याच्यानंतर तिला बारा वाजता सांगितलं गेलं की तुझं बाळ गेलेलं आहे आणि चार वाजता तो मृतदेह तिच्या हातात दिला गेला मला हेच विचारायचं आहे की त्या हॉस्पिटलवर कुठली कारवाई होणार आहे आणि हे दोन पोलीस निलंबित होणार का सन्मान्य यमिनीता जाधव यांनी हा जो प्रश्न उपस्थित केलाय जी माहिती माझ्याकडे आली होती ती अशी होती की पहिल्यांदा यांनी नऊ सात तेवीस रोजी त्यांच्या बंधूने भायकाळा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आणि नंतर हे पायधुनीमध्ये येत असल्यामुळे दहा तारखेला ते पायधुनीला ती केस ट्रान्सफर केली पण तथापि सदस्य एखादी गोष्ट सांगतात ती सत्य आपण समजतो त्यामुळे त्यांनी अशी माहिती सभागृहात दिली आहे की ऑलरेडी त्यांनी पायधुनीला ते गेले होते पण तिथे तक्रार दाखल न झाल्यामुळे त्यांनी भायकाळाला येऊन तक्रार दाखल केली त्यांनी सांगितलेलं आहे ते सत्य म्हणून त्याची चौकशी केली जाईल की के अशा प्रकारे पोलिसांनी तक्रार घ्यायला नकार दिला का दिला असेल तर नक्की त्यांच्या संदर्भातली कारवाई केली जाईल दुसरा विषय असा आहे की ही जी प्रत्यक्ष घटना झाली या घटनेनंतर याची चौकशी सुरू आहे आणि आपल्याला पहिल्यांदा मेडिकल नेग्लिजन्स आहे की नाही या संदर्भात एसर्टन करावं लागतं मेडिकल नेग्लिजन्स आहे किंवा नाही या संदर्भात ते प्रमाणित करण्याच्या संदर्भात आपल्या राज्यामध्ये आपण विशेषतः मुंबईमध्ये जे मध्ये अशी एक कमिटी तयार केली आहे कारण आपल्याला ती नोटीफाय करावी लागते अशी नोटीफाईड कमिटी एक्सपर्ट कमिटी ही जे, जे च्या अंतर्गत आहे जे जेजेच्या एक्सपर्ट कमिटीकडे हे सगळं प्रकरण आपण पाठवलेलं आहे आता त्याच्यामध्ये पोस्टमॉर्टम आहे विसेरा प्रिझर्व आहे त्यामुळे जो काही घटनाक्रम ताईंनी सांगितलेला आहे तो घटनाक्रम आणि त्या त्यावेळी देण्यात आलेली जी काही औषधं वगैरे आहेत आ, या सगळ्या गोष्टी योग्य होत्या की नाही हे ही एक्सपर्ट कमिटी त्याचा विचार करेल आणि मग त्यात कुठे कमतरता राहिली असेल तर ती मेडिकल नेग्लिजन्सची केस होईल तोपर्यंत ही जी केस आहे ही आकस्मिक मृत्यूची केस असेल परंतु एकदा जर त्यांनी असं सा सांगितलं की याच्यामध्ये काही नेग्लिजन्स आहे तर मग मेडिकल नेग्लिजन्सचे से से सेक्शन लागून त्या संदर्भातली कारवाई होईल या संदर्भात उपचाराची सगळी कागदपत्र तिथलं सीसीटीव्हीचं फुटेज हे सगळं एकत्रित करून आता जे जे च्या एक्सपर्ट कमिटीला दिलेला आहे आणि मला असं वाटतं विसेरा प्रिझर्व केला त्याचे देखील काही रिपोर्ट जे आहेत ते रिपोर्ट आल्यानंतर त्या प्रकारचं त्या ठिकाणी काम होईल दुसरी ज्या घटनेचा या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे तर ही घटना खरं म्हणजे ते जे मूल आहे हे मूल नऊ सहाला दगावलं होतं पण कंप्लेंट जवळपास एक महिन्यानंतर करण्यात आली आहे पाच सातला ती कंप्लेंट करण्यात आलेली आहे तथापि हीही तक्रार नोंदवून घेण्यात आली आहे आणि प्राथमिक ज्यावेळेस कारण शेवटी सोनोग्राफी वगैरे होते त्यामुळे त्यातल्या काही गोष्टी प्रिझर्व केलेल्या असतात प्राथमिक चौकशीत असं लक्षात येत आहे की ही जी काही नाळ असते ज्याला आपण एम्बिलिकल कॉर्ड म्हणतो ही त्या गर्भाशयामध्ये असताना बालक त्या बालकाच्या गळ्यामध्ये ती गुरफटली गेली आणि हे बरेचदा होतं ती गुरफटल्यामुळे ते जे काही हे असतं अर्भक त्या कारण तिथनं जे काही जगण्याकरता श्वास किंवा ज्या गोष्टी लागतात त्या कॉर्ड कॉर्डमधनं जात असतात तर ती गुंडाली गेल्यामुळे त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे असं प्राथमिक त्याच्या अहवालामध्ये लक्षात येत आहे तथापि अद्याप ही काही फायनल कन्क्ल्युजन याचं काढलेलं नाही याही प्रकरणाची चौकशी चाललेली आहे आणि जी काही मागणी त्यांनी केली की याच्यामध्ये हॉस्पिटलची काही चूक आहे का तर ही आता या दोन्ही चौकशीमध्ये ही तपासून पाहण्यात येईल की डॉक्टरची चूक आहे की हॉस्पिटलमध्येच काहीतरी त्या ठिकाणी चुकीची कारवाई चाललेली आहे हे देखील तपासून पाहण्यात